मला स्वतःला असं वाटतं की विज्ञाननिष्ठ सावरकरांना नवीन तंत्रज्ञानावर आधारित ही व्हर्च्युअल रियालिटी, ही नवीन तंत्रज्ञानावर आधारित त्यांच्यावर बनवलेली फिल्म ही सगळ्यात मोठी आदरांजली ठरेल असं मला वाटतं, की ज्यांनी कायम विज्ञानाचा विचार केला, नवनव तंत्रज्ञानाचा विचार केला, तसं आणण्याचा विचार केला, आणि म्हणूनच भारतातली ही पहिली व्हर्च्युअल रियालिटी फिल्म ही सावरकरांच्या जन्मठेपेचा जो कालखंड आहे, म्हणजे 1911 ते 1921 या कालखंडामध्ये ते सेल्युलर जेलमध्ये होते, त्या सेल्युलर जेलचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये जे जे सावरकरांच्या बाबतीत किंवा सावरकरांच्या बरोबर सावरकरांच्या इतिहासात घडलं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न एका कथेमध्ये केला जाणार आहे. त्याचं लेखन आणि दिग्दर्शन मी करतो आहे. दिग्दर्शन म्हणजे त्यातल्या तंत्रज्ञानासाठी वेगवेगळे म्हणजे तांत्रिक दिग्दर्शक, तंत्र दिग्दर्शक वेगळे आहेत. चंद्रकांत पाटील क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत. मी स्वतः पटकथा आणि त्याचा ज्याला आपण स्टोरी बोर्ड म्हणतो, स्टोरी टेलिंग म्हणतो, प्रत्येक डिटेल, कारण आता याचा अगदी सर्वसामान्यांना कळण्याच्या दृष्टीने हा सिनेमा हा 270 अंशामध्ये बघता येतो. म्हणजे एकदा ते डिव्हाइस लावल्यानंतर मी ज्यावेळेला डावीकडे माझी नजर फिरवतो त्यावेळेला डाव्या, म्हणजे आता सेल्युलर जेलच्या डाव्या बाजूला काय चाललं आहे, सावरकर जर मध्ये उभे असतील तर सेल्युलर जेलच्या डाव्या बाजूच्या दुसऱ्या मजल्यावरचे कैदी मला जर क्लोजअपमध्ये दाखवायचे असतील ऑर मिडक्लोजमध्ये मिडलाँगमध्ये दाखवायचे असतील तर तेही त्यांना बघता येतं, आणि इकडं सावरकरांचा बारीबरोबर काय जो संवाद चाललेला आहे तोही त्यांना ऐकू येत असतो. त्यांनी झटकन नजर उजव्या बाजूला केली तर उजव्या बाजूला काय चालू आहे, तिथले शिपाई किंवा सैनिक काय विचार करतायत, ते काय बोलतायत, ते काय बघतायत, असे 3-4 अँगल्समध्ये 270 डिग्रीजमध्ये हा फिल्म, ही फिल्म आपल्याला ॲक्च्युली 360 पण आहे, पण आम्ही ती दाखवण्याच्या दृष्टीने 270 डिग्रीजमध्ये ही फिल्म बघता येईल अशा पद्धतीने त्याची रचना करणार आहोत. आणि हे मला असं वाटतं की यांनी एक नवीन दिशा चित्रपट निर्मितीच्या दृष्टीने मिळेल. एक खूप चांगली गोष्ट अशी आहे की सृजनचे विद्यार्थी या क्रिएटिव्ह डिरेक्टर्सच्या हाताखाली खूप चांगलं काम करत आहेत, आणि जवळजवळ गेले 6 महिन्यापासून याचं काम चालू आहे. आम्ही या सावरकर जयंतीला म्हणजे 28 मेला पहिला ट्रेलर टीझर त्याचा लॉन्च करू, आणि त्याच्यानंतर सिनेमाची प्रोसेस तर ऑलरेडी लेखनाची आणि याची चालू झालेली आहे. प्रयत्न असा आहे की पुढच्या वर्षीच्या सावरकर पुण्यतिथीला हा संपूर्ण 45 ते 50 मिनटं लांबीचा चित्रपट हा लोकांपर्यंत येईल. याची प्रदर्शनाची रचना पण वेगळी असणार आहे. जसं पूर्वी एक टुरिंग टॉकीज होतं की आपापली फिल्मची रिळं घेऊन निर्माते किंवा जे कोणी डिस्ट्रीब्युटर्स असतील ते तंबूमध्ये जायचे, आणि तंबू फिल्म, जत्रा फिल्म हा जो एक प्रकार होता मल्टिप्लेक्सच्या ह्याच्यामध्ये, तो शहरांमधनं हळूहळू लोप पावलेला आहे. तर या निमित्तानं आम्ही 100 त्याचे जे डिव्हायसेस आहेत, व्हर्च्युअल रियालिटी ही फिल्म बघण्यासाठी काही डिव्हायसेसची गरज असते, ते 100 डिव्हायसेसचं समजा सृजन आणि आमच्या प्रायोजक मिळाले तर प्रायोजकांकडनं आम्ही ते घेऊन गेलो. तर समजा पत्रकार भवनच्या या सभागृहामध्ये 4 दिवस ही फिल्म दाखवली जाईल, 4 शोजमध्ये त्याची जाहिरात केली जाईल, तेथे लोक येतील, ते डिव्हाइस लावतील आणि त्या फिल्मचा आनंद घेतील. तर अशा पद्धतीने भारतभरामध्ये ही पुढं, म्हणजे फिल्म बनायला वर्षभर आणि प्रदर्शन वर्षभर अशी ही कदाचित रचना असेल, आणि ती लोकांना आवडेल, नवीन तंत्रज्ञान नक्कीच आवडेल. त्याबद्दल हा टेक्निकल भाग आहे, पण मात्र तुमच्या विचारामध्ये काय लेखणी गेलेली आहे, कारण सावरकरांच्या एका भूमिकेबद्दल आम्ही जे सावरकरांनी दयेचा अर्ज आपण कोर्टाकडे केलेला दयेचा अर्ज असं आपण म्हणायचं, कारण पिटिशन याचा अर्थच मुळात दयेचा अर्ज असा आहे. आणि त्यांनी पूर्ण कायद्याचा अभ्यास करून कायद्याच्या आधाराने त्यांच्या ज्या न्यायिक मागण्या होत्या, न्यायिक हक्क होते, तेच त्यांनी वेळोवेळी तुरुंगात असताना मागितलेले होते, आणि त्याचंच तसंच त्या त्या अनुषंगाने जेव्हा जेव्हा स्क्रीनप्लेमध्ये त्या गोष्टी येतील त्यावेळेला त्याचं चित्रण केलं जाईल. आणि ते जे त्यांनी स्वतः लिहून ठेवलं आहे किंवा जे इतिहासामध्ये प्रूव्ड आहे, ज्याची लेखी डॉक्युमेंट्स आहेत, अशा पद्धतीनेच ते दाखवलं जाईल. पण नक्कीच त्याला म्हणजे उत्तर म्हणून नाही तर नक्की खरंच काय घडलेलं होतं या कालखंडामध्ये ते दाखवलं जाईल. हे दाखवण्याकरता सावरकरांची निवड केली? नाही नाही नाही, सावरकर हे आमच्या म्हणजे सृजनचे संतोषजी असतील, मी असतील, माझ्याबरोबर काम करणारे इतर सहकारी असतील,
हे जसे शिवाजी महाराज हे आदर्शवत आहेत तसेच सावरकरही आदर्शवत आहेत आणि मला हा कालखंड पिक्टोरियस वाटला. शेवटी तुम्ही याही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं की सिनेमा म्हणून काय दिसणार आहे, काय पद्धतीने ते दिसणार आहे, त्याचा विचार करता मला स्वतःला असं वाटतं की ही 10-10 वर्षाचा सेल्युलर जेलमधला जो कालखंड होता तो मला पटकथेच्या दृष्टीने खूप छान पद्धतीने बांधता येईल, बांधला जात आहे आणि म्हणून सावरकरांची निवड केली. म्हणजे सावरकर जेव्हा म्हणलं ना त्यावेळेला वाद हा आलात आणि आजच्या ह्याला तरी ते फार मोठं आणि वेगळं आहे, ह्याची तुमची त्यासाठी कुठल्याही गोष्टीला तयारी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण आम्ही वाद निर्माण करतच नाही आणि आम्ही कोणाला उत्तर द्यायलाही जात नाही. जे सावरकरांनी भोगलं, जे सावरकरांनी मांडलं, जे सावरकर बोलले ते जसंच्या तसं तिथे मांडलं जाईल. इथं कुणाला काही उत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही ना. जे ते जगले, जे त्यांना भोगावं लागलं ते इथं मांडलं जाणार आहे.